नमस्कार, स्टेट न्यूज 18 में आपका स्वागत है। आपके साथ मैं हूं आरती सिर्वी। आइए अब बढ़ते हैं खबरों की ओर। चिमूर तालुके के सावली गांव में समीर गुणवंत कुरेकर के साथ गढ़चिरौली जिले में आरमोरी के प्रसिद्ध वकाड़े परिवार की लड़की सविता की शादी अगस्त 2018 में हुई। शादी के पहले दिन नववधु अपशगुनी है ये कहकर छल शुरू हुआ। पहली रात नववधु सविता को 2:30 बजे उठाकर घर के आंगन में पुरातन दरगाह की सफाई करने और धोनी को कहा गया उस दरगाह में रखे जिंदा कछुए को नहलाने और पूजा अर्चना कर 2 घंटे मुरमुरे खिलाने को कहा गया। उस दरमियान पति समीर में ताजुद्दीन बाबा आए और उसने अपनी पत्नी को पीटना शुरू कर दिया। ये सब सास ससुर के सामने हुआ था। कार्यकर की घर की दीवारें ऊंची होने के कारण घर में क्या हो रहा है इसकी जानकारी बाजू वालों को नहीं लगी। सूर्योदय से सूर्य अस्त तक रोज ये सिलसिला चलता रहा। ये कृत्य पहले दिन से शुरू हुआ। नववधू सविता के ऊपर जुल्म पहले दिन से ही शुरू हो गया। लग्न झाला पहिल्या दिवशी पासून या लोकांनी छेडकरण सुरू केलं। ज्या वेळेस माझी सासूबाई पडली आणि उचली अपशगुनी आली हिच्यामुळं झालं म्हणून बेदम मारझड केलं आणि नंतर काहीच झालं नाही असं दाखवायचं आहे, भासायचं आहे ना, हे काय होतच राहतात असं त्यांचं म्हणणं होतं सासू सासऱ्यांचं। मारणारे माझे पती आणि सासूबाई, सासरे पण होते। म्हणजे मी रात्री 2:30 ते 3 वाजेपासून उठून आंघोळ पाय गेल्यानंतर कासवाची पूजा करणे, दर्ग्याची पूजा करणे, त्याच्यामुळे त्या कालामध्ये मला काही खाता पिता येत नव्हता। त्यांचं म्हणणं असं होतं की सूर्यनारायण जेपर्यंत डुबणार नाही, जनवरी 2:30 ते 3 दरम्यान जुळते तेव्हाच तुला पाणी वगैरे पिता येणार, कारण आपल्या घरी देवता आहे। समीर गुणवंत कार्यकार नावाचा हा एक व्यक्ती, हा गुप्तधन शोधण्यासाठी म्हणून अनेक लग्न करतो। त्यांनी आता 2 लग्न केलेत। मी ज्या तक्रार घेऊन आपल्यापर्यंत आलो ती सविता हिचं लग्न फक्त गुप्तधन शोधण्यासाठी त्यांनी केलं। त्यासाठी त्याच्या घरी एक दरगा आहे, तो अंगात ताजुद्दीन बाबा येतो असा दावा करतो आहे आणि त्याची जर 5.5 महिने सेवा केली त्यासाठी त्यांनी एक कासव पाळलेला आहे आणि केली तर मग आपोआप धन बाहेर येतो असा त्याचा समज आहे। आणि त्यापोटी तो जो लग्न केलेल्या पत्नीशी लग्नासारखं न वागता, म्हणजे नववधूसारखं न वागता, पत्नीसारखं न वागता, तो तिला फक्त त्या कासवाची आणि दरग्याची सेवा करायला वापरतो की जेणेकरून गुप्तधन बाहेर येईल। त्यांच्या घरच्या लोकांची संबंध नाही नव्हते। 50 दिवसानंतर हे मुलींचे वडील तिच्या घर आलं होतं। घर आल्यानंतर हे पूर्ण विषय त्यांना सांगितलेला आहे। पूर्ण विषय सांगितल्यानंतर त्यांच्या त्या घर सोडून ते आईच्या आणि वडिलांच्या घर गेले होते आणि आज सकाळी आज दुपारी माझ्या समोर येऊन या पूर्ण विषयावर मला सांगितलं आहे आणि फिर्याद पण दिलेलं आहे की संबंधित पोलीस स्टेशन शेगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना मी आदेश दिला गुन्हा संबंधित कलमांतर्गत त्यांना गुन्हा दाखल करायला। शेगाव पोलीस स्टेशनमध्ये CR नंबर 317/19 या CR नंबरवर IPC सेक्शन व आणि महाराष्ट्र नरबली अमानुष्य व जादूटोनाची प्रतिबंधक कायदा 2013 या कायद्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढचा तपास चालू आहे। स्टेट न्यूज 18 के लिए धनंजय साखरकर की रिपोर्ट।